हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो तुम्हाला गव्हर्नमेंट अंडरमध्ये काम करायचं आहे, म्हणजे तुमचं बेसिक 10वी जरी झालेलं असेल किंवा 12वी पास तुम्ही केलेलं आहेत कमीत कमी, तरीसुद्धा तुम्ही आजच्या जॉबसाठी एलिजिबल इकडे होणार आहेत, जिकडे तुम्हाला एकही रुपये फीस द्यायची नाही आहेत आणि सोबतच तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक्झाम्स किंवा फीसुद्धा इकडे नसणार आहे. ठीक आहे, तर तुमची सिलेक्शन प्रोसेससुद्धा एकदम इझी असेल, जिकडे तुम्हाला आधार सुपरवायझरचा जॉब रोल दिला जाणार आहेत आणि हा जो काही जॉब रोल असणार आहे, ही जी काही कंपनी असणार आहे, ही कंपनी गव्हर्नमेंट अंडर असते, त्यामुळे तुम्हाला इथे एक गव्हर्नमेंटचा जॉब भेटतोय. सगळा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण इन डिटेल्स व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अप्लाय कुठे करायचं, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया डिटेल्समध्ये काय असणार, त्यानंतर तुमचा कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत, सगळं डिटेल्समध्ये बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करायचा आहे. तर बघा, याची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. डिजिटल इंडिया करिअरचं पेज आहे, तिथे ह्या वेकेन्सीज रिलीज झालेल्या आहेत, जिकडे तुम्ही बघू शकताय जॉब ओपनिंग्समध्ये CSE गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड इन वाईट्स ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आधार सुपरवायझर ऑपरेटरचा जॉब इथं रिलीज झालेला आहे, म्हणजे इथं CSE गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेडकडनं इथं वेकेन्सीज रिलीज झालेल्या आहेत. ठीक आहे, आता बघा इथे कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये अप्लाय करू शकताय, कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये वेकेन्सीज आहेत, त्याचबरोबर कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आधार इथे आंध्र प्रदेश आहे तिथे सुद्धा आहेत, तुमची ॲप्लिकेशन डेट लास्ट डेट किती असेल ते पण बघणार आहोत. आसाम आहेत, बिहार आहेत, छत्तीसगड आहे, त्यानंतर गोवा, गुजरात, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरला, लडाख, मध्य प्रदेश, एवढे सगळे तुम्हाला इथे बघायला भेटेल. भरपूर आहेत, अजूनही खाली तुम्ही इथे बघू शकताय, त्यामध्ये स्टेट तुम्हाला बघायला दिसेल, बट आपल्याला इथे महाराष्ट्राबद्दल बोलायचं आहे. तर बघू शकताय महाराष्ट्रामध्ये सुद्धा आधार सुपरवायझर ऑपरेटरची वेकेन्सीज रिलीज झालेल्या आहेत, जिकडे तुम्ही 20/10/2024 पासून अप्लाय करायला तुम्ही इथे एलिजिबल होत आहे, म्हणजे तुम्हाला 20 तारखेपासून इथे फॉर्म चालू झालेले आहेत आणि तुमची लास्ट डेट असणार आहे 30 नोव्हेंबर 2024, म्हणजे तुम्ही अजून 30 तारखेपर्यंत इथे अप्लाय करू शकताय. लास्ट डेट लक्षात ठेवायची, 30 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ठीक आहे, आता अप्लाय करण्यासाठी सिम्पल अप्लाय नावरती क्लिक करायचंय. अप्लाय नावरती क्लिक केल्याच्या नंतर पूर्ण जे काही डिस्क्रिप्शन असेल जॉबचं ते आपल्यासमोर ओपन होईल, त्यामध्ये तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पण तुम्हाला इथे बघायला भेटेल. तुम्ही इथे बघू शकता की आपल्यासमोर पूर्ण डिस्क्रिप्शन आता ओपन झालेले आहेत. बघू शकताय ॲप्लिकेट्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोईंग पोस्ट टू बी फिल, प्युअरली इथं दिलेलं आहे. तुमचा जो काही बेसिक फॉर अ पिरियड असेल ओ 1 इयरचा आहेत, म्हणजे जी काही जॉबची पोस्ट आहेत ही कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहेत. एका वर्षासाठी तुम्हाला इथे हायर केलं जातं. नेम ऑफ पोस्ट तुमचं असेल आधार सुपरवायझर ऑपरेटर, डिस्ट्रिक्ट कुठले कुठले असेल, जिल्हे ते पण बघूयात. लास्ट डेट आहे 30 नोव्हेंबर. आता बघा, महाराष्ट्रामध्ये नंबर ऑफ वेकेन्सीज बीडमध्ये एक आहे, चंद्रपूर आहेत, गोंदिया आहेत, परभणी आहेत, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, अमरावती, एवढ्या सगळ्या स्टेटमध्ये सध्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत, जिकडे तुम्ही इकडे बघू शकता की त्यांनी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे काही असणार आहेत आणि एक्सपिरियन्स असेल ते सगळं इथं तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्यानंतर बघा, ॲप्लिकेट्स आर इन्व्हायटेड फॉर द आधार ऑपरेटर सुपरवायझर केंद्र ASK अंडर द CSE गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेडमध्ये असणार आहेत. आधार ऑपरेटरचं तुमचं काम असेल त्यामध्ये बघा. आता बीडमध्ये आणि त्यानंतर तुमचं मिनिमम वय हे 18 वर्षापासून ते जास्तीत जास्त तुम्ही 30-35 पर्यंत अप्लाय करू शकताय. त्यानंतर तुमचं 12th पास झालेलं पाहिजे, इंटरमिडिएट सिनियर सेकंडरी तुमचं एज्युकेशन असेल, त्यानंतर इथे त्यांनी 2 वर्षाचा ITI जर तुम्ही केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही इथे एलिजिबल होत आहे. त्यानंतर पॉलिटेक्निकलचा डिप्लोमा जर 3 वर्ष केलं असेल तुम्ही अप्लाय करू शकताय. नंतर आहेत बघा की मिनिमम वेजेस ऑफ द रिस्पेक्टिव स्टेट सेट फॉर अ सेमी किल्ड मॅन पॉवर आहेत. त्यानंतर आधार ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आधार ऑपरेटर सुपरवायझरचं सर्टिफिकेट तुम्हाला हे ॲप्लिकेशन करण्यासाठी कंपल्सरी असणार आहे, ते तुम्हाला काढावं लागेल. ठीक आहे, इश्यू बाय टेस्टिंग अँड सर्टिफाईंग एजन्सी ऑथोराईज बाय UIDAI फॉर डिलिव्हरिंग आधार सर्व्हिस, म्हणजे आपण ज्या UIDAI वेबसाईटवरती आपला आधार बनवतो तिथेच जाऊन तुम्हाला हे सर्टिफिकेट बनवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर शूड हॅव अ बेसिक कम्प्युटर स्किल तुमच्याकडे असणंसुद्धा गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला बेसिक कम्प्युटरचं नॉलेज असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आता अप्लाय करण्यासाठी सिम्पल अप्लाय नावरती क्लिक करणार आहोत. अप्लाय नावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन होतोय, जिकडे बघा नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, पॅन कार्ड, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुम्ही कुठल्या स्टेटमधून अप्लाय करताय ते तिथं तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहेत. आता इथं आपलं महाराष्ट्र पण आपल्याला बघायला भेटेल, सिम्पल महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, औरंगाबाद, बीड जे काही असेल तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं किती झालेलं आहे, हायेस्टमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट
ग्रॅज्युएट तुम्ही इथे सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर टोटल ऑफ एक्सपिरियन्स तुमच्याकडे किती आहे तो तुम्हाला इथं बघायला भेटेल. आता मिनिमम तुम्ही एक वर्ष इथं सिलेक्ट करू शकताय. रेझिडेंट ऑफ स्टेट, त्यानंतर इथे बघा रेझिडेंट ऑफ स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रेझिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट, तर तुम्ही कुठे राहत आहे ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे टाकायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा रिझ्यूम अपलोड करायचा आहे. चूज फाईल तुमच्या मोबाईलमध्ये, ज्या काही फाईलमध्ये रिझ्यूम ठेवला आहे तिथून तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुम्हाला जो काही फाईल असणार आहे तुमची रिझ्यूमची, ती PDF डॉक्युमेंट्समध्ये अप्लाय करायची, अपलोड करायची. त्याची साईज जी असेल ती 1024 KB कमीच असली पाहिजे, त्यापेक्षा जास्त नसायला नको, नाही ते रिझ्यूम इथे अपलोड होणार नाही. ठीक आहे, आधार सुपरवायझर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथं, ती आधार सुपरवायझरची सर्टिफिकेट जी काही फाईल असेल त्याला तुम्हाला काय करायचं, JPG किंवा JPG मध्ये तुम्हाला कन्वर्ट करून ती PDF PNG मध्ये तुम्हाला इथं अपलोड करायची. मेल फिमेल इथे सिलेक्ट करायचं आहे. एक छोटासा कॅप्चा आहे तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे आणि देन तुम्हाला सबमिट ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट ऍप्लिकेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन डिरेक्टली या वेबसाईटकडे जाणार आणि मग हे जे काही आहेत आधार सुपरवायझर ऑपरेटर्स, त्यांची टीम असेल ते पूर्ण चेकआउट करेल आणि देन त्यांना तुमची जी काही डिटेल्स आहेत ती तिथून शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट येईल. ठीक आहे, ईमेलवरती कळेल किंवा मोबाईल नंबरवरती कळेल. तर सध्या ऍप्लिकेशन चालू आहेत, लवकरात लवकर जाऊन ऍप्लिकेशन करायचे आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेन्युइन आहेत आणि गव्हर्नमेंट अंडर ही वेबसाईट काम करते, त्यामुळे नक्कीच तुम्ही या जॉबचा फायदा घ्यायचा आहे आणि सॅलरीसुद्धा खूप तुम्हाला जबरदस्त इथं दिली जाणार आहे. ठीक आहे, चला तर मग भेटूया नेक्स्ट अपडेट नेक्स्ट व्हिडिओज. तोपर्यंत बाय, टेक केअर.